अर्थसंकल्पात सादर केलेल्या महिलांविषयीच्या धोरणात मुलींच्या आई होण्याच्या वय 18 वरून 21 करण्याचा जो निर्णय आहे हे अतिशय सशक्त असं पाऊल असल्याचं वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केलंय. बघूयात नेमकं काय म्हणाल्यात चित्रा वाघ. मुलीच्या लग्नाचं वय 18 वरून 21 वर करण्याचा केंद्र सरकारचा जो महोदय आहे ज्याच्यावरती एक टास्क कमिटी नेमली जाणार आहे आणि विविध कंगोऱ्यातून याचा अभ्यास करून त्याच्यावरती अंमलबजावणी होणार आहे. मला असं वाटतं की अतिशय सशक्त असं हे पाऊल आहे आणि याच्यातून मुलींचा 18व्या वर्षी आता जे आपण लग्न करतो त्याच्यामध्ये मुलींचं शारीरिक आणि मानसिक त्या दृष्टी तयार नसतात. 21व्या वर्षी मुलीचं जर लग्न झालं तर निश्चितपणे ती शिकली जाईल. बेटी बचाव आणि बेटी पढावचा प्रचार आणि प्रसार अतिशय उत्तमपणे आज सगळे पालक आपल्या मुलींना पुढे शिकवू इच्छितात. मला वाटतं त्या शरीरानेही मजबूत होतील, मनानेही मजबूत होतील. आणि आता आपण पाहतो की 18व्या वर्षी लग्न केलेली कित्येक माता या गर्भपाताला बळी पडतात, मुलं कुपोषित जन्माला येतात. या गोष्टी राज्यामध्ये विविध ठिकाणी होताना आपण पाहतो आहे. म्हणून मला असं वाटतं की 21व्या वर्षी लग्नाचं वय हे मुलीचं असावं असा जर निर्णय होत असेल तर निश्चितपणे त्याचं स्वागत आहे.